नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माय इंग्लिश बुक 5 स्टँडर्ड मधील पेज नंबर 44 वरील पेन फ्रेंड्स पत्र मैत्रीण किंवा पत्र मित्र शिकणार आहोत। पेन फ्रेंड म्हणजे पत्र मैत्री। तर त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट इंस्ट्रक्शन दिला आहे, फाइंड अ पेन फ्रेंड स्टडिंग इन स्टँडर्ड 6 और स्टँडर्ड 7। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा। आज आपण पेन फ्रेंड, फाइंड अ पेन फ्रेंड स्टडिंग इन स्टँडर्ड 6 और स्टँडर्ड 7, इयत्ता 6वी 7वीत शिकणारा पत्र मित्र पत्र मैत्रीण शोधायची आहे आपल्याला। कितव्या वर्गात? इयत्ता 6वीत आणि 7वीत शिकणारी पत्र मित्र किंवा पत्र मैत्रीण शोधायची आहे। तर आपल्याला खाली काही स्टेप्स दिलेले आहेत, स्टेप 1 स्टेप 2। तर आपल्या स्टेप 1 मध्ये दिला आहे इंट्रोडक्शन, ओळख करून द्या। तर काय याच्यामध्ये बघा, एक्सक्यूज मी हॅलो, हॅलो म्हणजे नमस्ते, माय नेम इज रिकामी जागा, आय एम रिकामी जागा। आता आपलं तिथं लिहायचं आहे माय नेम इज, माझे नाव प्रियंका आहे आणि मी प्रियंका आहे असे आहे। माय नेम इज प्रियंका, माझे नाव प्रियंका आहे, आय एम प्रियंका, मी प्रियंका आहे। आय एम इन द फिफ्थ स्टँडर्ड, आय एम इन फिफ्थ ए, मी इयत्ता 5वीत शिकत आहे, मी इयत्ता 5वीत ए मध्ये आहे। आय एम लुकिंग फॉर अ पेन फ्रेंड, आय एम लुकिंग फॉर अ पेन फ्रेंड, पेन फ्रेंड्स आर फ्रेंड्स। मी पत्र मित्र किंवा पत्र मैत्रींच्या शोधात आहे। हु राईट लेटर्स टू ईच अदर रेग्युलरली, मला पत्र मैत्रीण किंवा पत्र मित्रच्या लेटर्स म्हणजे पत्र दररोज लिहिण्याचे, रेग्युलरली म्हणजे दररोज। वी हॅव टू राईट लेटर्स इन इंग्लिश, मला पत्र इंग्लिशमध्ये लिहायचे आहे। वुड यू लाईक टू बी माय पेन फ्रेंड, माय पेन फ्रेंड, तुला माझी पत्र मैत्रीण बनायला आवडेल का, असं हे आहे। नंतर आपल्याला दिला इथं बघा, नंतर ही या मुलीने हिचं इंट्रोडक्शन करून दिली, ओळख करून दिली, आणि ही मुलगी या मुलीला विचारते वुड यू लाईक टू बी माय पेन फ्रेंड। ही मुलगा म्हणते नो आय एम सॉरी, मला माफ कर, मी होऊ शकत नाही तुझी पत्र मैत्रीण। ऑल राईट नेव्हर माइंड, बरं ठीक आहे। नंतर या मुलीला विचारते ओ यस आय वुड लाईक टू बी युअर पेन फ्रेंड, ही मुलगी या मुलीला म्हणते ओ यस आय वुड लाईक टू बी युअर पेन फ्रेंड, मला हो यस मी मला तुझी पत्र मैत्रीण बनायला आवडेल। थँक्स ग्रेट, थँक यू अ लॉट, थँक्स ग्रेट, वाव, थँक्स अ लॉट, तुझे धन्यवाद। नंतर स्टेप 2 दिलेलं आहे एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन। आपल्याला आपली काहीतरी इन्फॉर्मेशन भरायची आपल्या पत्र मैत्रिणीच्यामध्ये। तर बघा, आपल्याला दिलेलं आहे इथं फर्स्ट दिलेलं आहे प्लीज टेल मी युअर नेम अँड ॲड्रेस, प्लीज टेल मी युअर नेम अँड ॲड्रेस। आपल्याला त्या मुलाचा पत्ता आणि नाव विचारत आहे। ती मुलगी तिच्या पत्र मैत्रिणीला तिचे नाव आणि पत्ता विचारत आहे, तर ते तिचे उत्तर देईल। तर काय आहे तिचं नाव? माय नेम इज प्रियंका ज्ञानेश्वर शेकोकार अँड लिव नियर बस स्टँड गोपाल रोड बीड। ते तिचे नाव आणि गावाचा पत्ता आणि घराचा पत्ता सांगत आहे। नंतर तिच्यामध्ये एक प्रश्न आहे व्हेन इज युअर बर्थडे,
तुझा बर्थडे कधी असतो? ऑन नाइन्थ फेब 9 फेब्रुवारीला. नंतर आहे त्यामध्ये टेल मी अबाउट युअर फेवरेट थिंग्स. व्हॉट इज युअर फेवरेट कलर? आय लाईक पिंक कलर. व्हॉट इज युअर फेवरेट गेम? तुझा आवडता खेळ कोणता आहे? खो खो. विच इज युअर फेवरेट टीचर? फेवरेट सब्जेक्ट. मग काय आहे फेवरेट सब्जेक्ट? मॅथ अँड इंग्लिश इज माय फेवरेट सब्जेक्ट. तुझा आवडता विषय कोणता? ती मुलगी तिच्या पत्रमैत्रिणीला विचारत आहे. हु इज युअर फेवरेट टीचर? मिस्टर गोलू सर. नंतर बघा, नंतर 5व्या नंबरचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये, विच इज युअर फेवरेट बुक? तुझे आवडतं पुस्तक कोणतं? स्वामी विवेकानंद. व्हॉट इज युअर फेवरेट मूवी? तुझी आवडती मूवी कोणती आहे? पिक्चर चित्रपट कोणता आहे? बाहुबली. व्हॉट इज युअर फेवरेट टीव्ही प्रोग्राम? तुझा आवडता टीव्ही प्रोग्राम कोणता आहे? आवडता प्रोग्राम कोणता आहे? छत्रपती शिवाजी महाराज. व्हॉट इज युअर फेवरेट डिश? तुझी आवडती डिश कोणती आहे? आय लाईक गुलाबजामुन. नंतर आपल्याला प्रश्न आहे की हु इज युअर बेस्ट फ्रेंड इन स्कूल? तुझी शाळेत कोणती जिवलग मैत्रिणी आहे? तर आपण लिहू शकतो इथं सोनाली. नंतर व्हॉट इज युअर हॉबी? तुझा छंद काय आहे? की तुला काय आवडते? मेहंदी काढणे, चित्र ड्रॉइंग काढणे. तर आपण ड्रॉइंग लिहू इथं ड्रॉइंग. नंतर आहे व्हॅट डू यू एन्जॉय द मोस्ट? तुला एन्जॉय करायला काय आवडते? तर तुम्हाला जे वाटेल ते लिहू शकता तुम्ही. तुम्हाला जे आवडत असेल ते. टेल मी अबाउट द पीपल इन युअर फॅमिली? तुझ्या घरामध्ये किती पीपल आहे, किती लोक आहेत? तर 4. नंतर बघा, नंतर दिला अशा प्रकारची एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन होती स्टेप 2. नंतर बघा, आपल्याला असा पेन फ्रेंड प्रोफाईल तयार होईल. तिच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन लिहायची आहे. असे हे पेन फ्रेंड प्रोफाईल तुमची तयार होईल. पूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर, काय म्हणतात, एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन दिल्यानंतर, तुमच्या पत्रमैत्रिणी दिल्यानंतर, तुमची अशी एक प्रोफाईल तयार होईल. तशी ती प्रोफाईल तुम्हाला लिहून घ्यायची आहे. अशी प्रोफाईल तयार करायची आहे. नंतर बघा, आपल्याला दिलं आहे इथं थर्ड इन्स्ट्रक्शन दिला आहे. इथं आपला थर्ड स्टेप दिला आहे, सेंड युअर पेन फ्रेंड्स ग्रीटिंग्स ऑन स्पेशल ओकेजन लाईक हिज हर बर्थडे ऑर फेस्टिवल थ्रू द इयर. वाढदिवस, सण समारंभ अशा विशेष प्रसंगी तुमच्या पत्रमैत्रिणीला शुभेच्छा पाठवा. तर आपल्याला इथं काही दिलेले आहे बघा, हॅपी बर्थडे म्हणजे आपल्याला वाढदिवस असला, एखाद्या मैत्रिणीचा सण समारंभ असलं, अशा विशेष प्रसंगी, तुमच्या दिवाळी असली, दसरा असला, ईद असली, अशा विशेष प्रसंगी तुमच्या मित्राला शुभेच्छा पत्र पाठवायचे. तर इथं तिचा बर्थडे असला, विश यू अ हॅप्पी न्यू इयर, नवीन वर्षाचे, हॅप्पी दिवाळीच्या, विश यू ऑल द बेस्ट. जर पेपर असला तर आप ऑल द बेस्ट म्हणतो त्याच्या. ईद मुबारकच्या, कॉंग्रॅच्युलेशनच्या, मेरी ख्रिसमसच्या अशा ग्रीटिंग तयार करायचा आणि तुमच्या मैत्रिणीला शुभेच्छा पत्र पाठवायचे आहे. तर आपण बघूया आता ते शुभेच्छा पत्र. बघा एकदा इकडे, जर आपल्या मैत्रिणीचा बर्थडे असला तर आपण असं शुभेच्छा पत्र पाठवू शकतो. हाय स्नेहा, कम टू यू माय हाऊस ॲट 6 PM. आय इन्व्हाइट यू फॉर माय बर्थडे पार्टी. माझ्या घरी 6 वाजता आज माझा बर्थडे आहे म्हणून तुला मी इन्व्हाइट करत आहे. अशा प्रकारचं. नंतर ख्रिसमसचं असं लिहू शकतो आपू, हॅपी ख्रिसमस टू यू जानू.
दिस फेस्टिवल स्प्रेड हैप्पीनेस इन युअर लाइफ. स्प्रेड हैप्पीनेस या फेस्टिवलला तुझ्या जीवनामध्ये आनंदी. नंतर ईदीचा आपण लिहू शकतो, डिअर अली, दिस ईद इज स्पेशल फॉर यू विथ स्पेशल गिफ्ट बेस्ट व्हाईट डायमंड शेप बॉक्स जस्ट ओपन अँड एन्जॉय फ्रॉम सरला. तर असे शुभेच्छा पत्र तुमच्या मित्रमैत्रिणीला पाठवायचे आहे. नंतर आपल्याला दिले आहे ज्यामध्ये सेकंड नंबरचं इन्स्ट्रक्शन दिलं आहे आपल्याला इथं बघा की रीड यू फॉलोइंग लेटर्स टू एक्सप्रेशन केअरफुली यूज देम टू राईट युअर ओन फ्रेंड्स. खालील पत्रे किंवा वाक्य लक्षपूर्वक वाचा. तुमची स्वतःची पत्रे लिहिताना त्याचा उपयोग करा. खाली आपल्याला काही पत्रे दिलेली आहे ते लक्षपूर्वक वाचायची आहे हे पत्रे, आणि आपल्या स्वतःची पत्रे लिहिताना त्याचा उपयोग करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं हे पत्र दिलेलं आहे एक, की डेट दिलेली आहे, डेट दिलेली नाही आहे, डिअर आपल्याला टाकायचं आहे. हाऊ आर यू, आय होप यू आर फाईन, थँक यू सो मच फॉर बीइंग माय पेन फ्रेंड, आय वॉन्ट टू टेल यू अबाउट अ सुपर मूवी इज कॉल्ड, इट इज अ कॉल्ड रिकामी जागा, आय सॉ इट लास्ट वीक, यू मस्ट सी इट, आय एम शुअर यू विल लाईक इट, हाऊ इज एव्हरी वन इन युअर फॅमिली, गिव माय रिगार्ड्स टू युअर पेरेंट्स, युअर फ्रेंड्स डेस्ट डेस्ट. तर आपल्याला याचा उपयोग करून हे पत्रे लिहायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर याचा उपयोग करून आपल्याला हे पत्रे लिहायचे. तर बघा, डिअर पिहू, हाऊ आर यू, आय होप यू आर फाईन, तू कशी आहे, मी आशा करते की तू चांगली असेल. थँक यू सो मच फॉर बीइंग माय पेन फ्रेंड्स, तुझे खूप अभिनंदन आहे, तू माझी पत्र मैत्रीण बनल्याबद्दल. आय वॉन्ट टू टेल यू अबाउट अ वंडरफुल बुक, इट इज कॉल्ड स्वामी विवेकानंद, आय सॉ इट लास्ट वीक, यू मस्ट रीड, आय एम शुअर यू विल लाईक इट, हाऊ इज एव्हरी वन इन युअर फॅमिली, गिव माय रिगार्ड्स टू युअर पेरेंट्स, युअर फ्रेंड जानू. नंतर आपण इथं लवली पोएम पण टाकू शकतो की आय वॉन्ट टू टेल आय अबाउट अ लवली पोयम, इट इज कॉल्ड, तुमच्या ह्याच्यामध्ये खूप सारे पोयम आहे, अ सॉन्ग ऑफ हॅपीनेस. नंतर सॉन्ग दिलेले आपल्याला रिव्हिजनमध्ये, सॉन्ग्स अँड ग्रीटिंग, असं लास्ट वीक, वॉच, रीड, आय एम शुअर यू लाईक, हे टाकू शकतो. नंतर आपल्याला थर्ड नंबरमध्ये दिलेलं आहे, अजून एक पत्र दिलेलं आहे इथं बघा, डिअर थँक यू फॉर युअर लेटर अँड यू टेलिंग मी अबाउट द मूवी. वरची ती मैत्रीण परत तिला पाठवते. नेक्स्ट वीक आय हॅव जोक्स टेलिंग कॉम्पिटिशन इन युअर क्लास, कॅन यू सजेस्ट आय गुड जोक, प्लीज राईट अगेन सून रिगार्ड टू यू पेरेंट अँड लव टू युअर ब्रदर अन युअर सन. मग हिच्यामध्ये आपण इथल्या काही हे टाकू शकतो, हे मिळून हे पत्र लिहू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं मूवीच्या जागी प्रोग्राम टाकू शकतो. नंतर प्रोग्राम कशाचा आहे ते, कॉम्पिटिशन कशाचे प्रोग्रामचं ते टाकू शकतो. जोक्स काय हे इथून टाकू शकतो नवीन नवीन. आणि खाली आपल्याला बी नंबरचा प्रश्न दिला आहे, अशा प्रकारचं मला पत्र लिहायचं आहे तुमच्या मैत्रिणीला, गिव माय लव टू युअर लिटिल सिस्टर, इथं ते टाकू शकतो इथं रिगार्डेसमध्ये, की गिव यू माय रिगार्ड्स टू युअर पेरेंट्स अँड एल्डर्स इन युअर फॅमिली विथ रिगार्ड्स विथ लॉस्ट ऑफ लव युअर सिन्सरली युअर लविंगली, हे मिळून हे याचा उपयोग करून हे पत्र लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा पेन फ्रेंड नावाचा टॉपिक होता, की छानसा पत्र मैत्रीण आपल्याला बनवायची आहे आणि तिला असे प्रश्न विचारायचे आहे आणि प्रोफाईल तयार करायची आहे आणि पत्र लिहायचे आहे पत्र मैत्रिणीला. तर असा छानसा टॉपिक
पेन फ्रेंड्स, आज आपण बघितला विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा युनिट 3 या टॉपिक मध्ये खत्म झालेला आहे. आपण नेक्स्ट युनिट 4 हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते युनिट 3 मधील सर्व व्हिडिओ नक्कीच बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.